एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्ज वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10:58 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यासाठी घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू, अशी माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना दिली आहे. आज सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला असून शून्य बजेट शेती म्हणजेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी देशाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन शास्त्रोक्त पद्धतीनं पीक पद्धतीत बदल करू, असंही ते म्हणाले. एमएसपी अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी भविष्याचा विचार करून अशा सर्व विषयांवर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अर्थतज्ञ यांचे प्रतिनिधी असतील, अशी माहिती देखील त्यांनी दिली. संसदेचं हिवाळी अधिवेशन या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होत आहे. हे अधिवेशन 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे, असं लोकसभा सचिवालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. लैंगिक अत्याचारापासून मुलांचं संरक्षण पॉस्को कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी शरीराचा शरीराशी संपर्क आवश्यक असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. या कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराचा हेतू हाच महत्वाचा आहे आणि थेट स्पर्श झाला आहे किंवा नाही या मुद्द्याला महत्व नाही, असं न्यायमूर्ती उदय ललित आणि एस रवींद्र भट आणि बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा ठाव ठिकाणा कळत नाही, तोपर्यंत त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. भ्रष्टाचार आणि खंडणीच्या तक्रारींच्या प्रकरणात संरक्षण मिळावं यासाठी परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजय कौल, न्यायमूर्ती एम एम सुरेंद्र यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची एक याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. सीबीआयचा प्राथमिक तपास अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्याची मागणी त्यांनी यामध्ये केली होती. या तपासात कुठलेही पुरावे मिळाले नाही, असा त्यांचा दावा होता. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज रांचीमध्ये खेळला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत जयपूर इथं झालेल्या पहिल्या सामन्यात विजय नोंदवून भारत 1-0 अशी आघाडीवर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.